नमस्कार. मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की सकाळी उठल्या उठल्या आमची मान आखडली जाते, किंवा सकाळी उठल्या उठल्या मान पटकन उजवीकडे किंवा डावीकडे फिरवली जात नाही, किंवा उठल्यानंतर अचानक मानदुखी खूप वेळ जाणवते, किंवा कम्प्युटरवर काम केल्या केल्या मी नॉर्मली रिलॅक्स मागे टेकून बसू शकत नाही. तर अशा प्रकारच्या शंका जर तुमच्या पण असतील तर आज मी तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहे. कोणत्या प्रकारची आपण उशीरात्री झोपताना वापरायला पाहिजे मी याच्याबद्दल सुद्धा आज तुम्हाला माहिती देणार आहे. मी डॉक्टर स्वागता पांडव माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, आणि या सगळ्या शंकांचं निरसन होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर बऱ्याच लोकांची जी शंका आहे की झोपेतून उठल्यानंतर मान आखडली जाते, किंवा कम्प्युटरवर काम करत असताना मानेला सारखा आखडल्यासारखं फील होतं, किंवा दुखल्यासारखं फील होतं, किंवा बऱ्याच वेळ मी बऱ्याच साऱ्या स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो की आम्ही खूप वेळ लिहिल्यानंतर जेव्हा आम्ही वरती बघतो तेव्हा अचानक मान दुखी सुरू होऊन जाते, आणि कधी कधी तर मान दुखी इतक्या लेवल पर्यंत जाते की पूर्ण हातामध्ये त्याचे रेडिएशन किंवा टिंगलिंग सेन्सेशन होतात. तर यावर काही उपाय आहे का, किंवा या दुखण्याला काय म्हणतात, किंवा अशा प्रकारचे दुखणे होणं हे कॉमन आहे का? तर आज आपण याच बद्दल डिस्कशन करणार आहोत. पहिली गोष्ट ही की जेव्हा रात्री झोपेतून तुम्ही उठता तेव्हा जे तुम्हाला मानदुखीचा त्रास होत असेल तर याला आपण ट्रॅपेझियस स्पाझम हे बोलतो. ट्रॅपेझियस स्पाझम एक ट्रॅपेझियस नावाचं एक बॅकचं मसल असतं जे नेक आणि बॅक या दोन्हीला पण अप्पर बॅक आणि नेकला कव्हर करतं. तर या मसलचा स्पाझम किंवा या मसलची आखडण होऊ शकते, आणि हे शक्यतो त्यामुळे होते कारण की रात्री झोपताना बहुतांशी लोक उशी कोणत्या प्रकारची घ्यावी किंवा कोणत्या प्रकारची उशी घेतात यावर आपल्या नेकचं स्पाझम किंवा नेकचं आरोग्य अवलंबून असतं. बऱ्याच साऱ्या लोकांना हे माहीतच नसतं की उशी कोणती घ्यावी किंवा घ्यावी की नाही याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांच्या शंका असतात. तर आज आपण त्याच शंका निरसन करणार आहोत. पहिली गोष्ट ही आहे की रात्री झोपताना आपण अशा प्रकारे झोपलं पाहिजे की आपली मान ही न्यूट्रल लेवलला असायला पाहिजे. बरेच लोक सरळ झोपतात ज्याच्यामध्ये तुमच्या मान जास्त प्रकारे फ्लेक्स झालेली असते, किंवा एखाद्या वेळेस ती उशी इतकी जास्त जाडीला कमी असते की तुमच्या मानेचं एक्सटेन्शन म्हणजे अजून जास्त मान मागे गेलेली असते. त्याचप्रकारे हा एक प्रकारचा झोपण्याची स्टाईल झाली की तुम्ही सरळ झोपताय. काही लोकांना डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याची सवय असते, तेव्हा सुद्धा नेक स्पाझम होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण की अशा वेळेस मानेचा अँगल हा जास्त खाली झुकलेला असतो किंवा अति जास्त वर गेलेला असतो. त्याचप्रमाणे काही लोकांना आपला हात मानेच्या साईडला असा अशा प्रकारे झोपण्याची सवय असते. ही तर झोपण्याची स्टाईल अतिशय चुकीची आहे, कारण की याच्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये कदाचित फ्रोझन शोल्डर होण्याचे सुद्धा चान्सेस वाढू शकतात, कारण की आपण झोपेमध्ये जवळपास 6 ते 8 तास आपण कंटिन्युअस एकाच पोझिशन मध्ये झोपू शकतो, आणि या पोझिशन मध्ये झोपणं ही अतिशय आपल्या खांद्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या नेकच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतं, आणि फ्युचरमध्ये तुम्हाला फ्रोझन शोल्डर किंवा नेक स्पाझम किंवा स्पॉन्डिलिसिस अशा त्रासाला सुद्धा बळी पडावं लागू शकतं. त्याच्यामुळे आपल्या झोपण्याची स्टाईल कशी असावी आणि आपण कोणत्या प्रकारची उशी घ्यावी याच्याबद्दल जरूर विचार करावा. आपण ज्या प्रकारे झोपतो आपण आता आपण उशी सिलेक्ट कशी करावी की ही आपल्या झोपण्याला सुटेबल आहे, तर ऍक्च्युअल मध्ये आपण एका सरळ भिंतीवर आपल्या खांदा जो आहे हा खांदा आणि भिंत याच्यामध्ये बिलकुल डिस्टन्स न ठेवता पूर्णपणे आपल्या खांद्याची बाजू पूर्णपणे त्या भिंतीला चिटकून उभं राहायचं आहे, एकदम ताठ उभं राहायचं आहे, आणि जेवढा तेवढा अँगल आपल्या उशीमध्ये आणि आपल्या मानेमध्ये जेवढा अँगल उरलेला आहे त्याच्यामध्ये एक उशी बसवून ठेवायची आहे. जर ती उशी तुमच्या भिंतीला आणि तुमच्या कानाला पूर्णपणे जर टच होत असेल तीच उशी तुमच्यासाठी झोपण्यासाठी उपयुक्त आहे किंवा तीच उशी तुमच्यासाठी योग्य आहे. आता प्रत्येक जसे माणसं वेगवेगळे आहेत त्याचप्रकारे प्रत्येकाचं बॉडी पोस्चर वेगळं आहे, नेक पोस्चर वेगळं आहे. काही लोक अति स्लिम आहेत किंवा काही मॉडरेट आहेत का तर काही ओबेज आहेत. तर यानुसार आपण आपल्या आपल्या पद्धतीने पिलो कशी सिलेक्ट करायची हे आपण बघितलं आहे. अशाच प्रकारे आपण स्वतःसाठी कोणती पिलो सिलेक्ट करायची हे जरूर ठेवून आपल्या वॉल आणि कानाचा डिस्टन्स चेक करून आपण ती पिलो यूज करू शकता, जेणेकरून तुमचा नेहमीचा जो प्रॉब्लेम आहे नेक स्पाझम होण्याचा तो कमी होईल. त्याचप्रकारे जे कम्प्युटर वर्कर्स आहेत किंवा जे लोक अभ्यास करतात अशांनी स्लाईट हलक्या हलक्याशा मानेच्या एक्झरसाइजेस बसल्या बसल्या चेअरवर बसल्या बसल्या किंवा खांद्यांचे एक्झरसाइज जे की मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेअर केलेले आहेत त्या तुम्ही बघू शकता. त्या प्रकारच्या एक्झरसाइजेस तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा कम्प्युटर वर्कर असाल त्या लोकांनी मानेच्या एक्झरसाइजेस करणं अतिशय आवश्यक आहे. दर 2 तास
योगासने त्याने मानेच्या एक्सरसाइजेस कराव्यात, त्याचबरोबर आपल्या टेबल आणि चेअरचा अँगल व्यवस्थित ठेवावा जेणेकरून ते खूप जास्त पुढे झुकणार नाहीत आणि नेक मध्ये स्पाझम होण्याचे चान्सेस, ट्रॉपेझियस स्पाझम होण्याचे चान्सेस कमी होतील. त्याचप्रमाणे फिजिओथेरपी मध्ये आपण इलेक्ट्रिक मोडॅलिटीज मध्ये IFT वापरू शकतो, टेन्स वापरू शकतो. त्याचप्रमाणे हिटिंग मोडॅलिटीज सुद्धा अवेलेबल आहेत जेणेकरून त्या हिटिंग मोडॅलिटी थ्रू तुम्ही तुमच्या नेक स्पाझमला बऱ्यापैकी एक विदिन ए वीक तुम्ही आटोक्यामध्ये आणू शकता. आणि त्याचप्रकारे तुम्ही पिलोची साईज कशी सिलेक्ट करावी याच्याबद्दलची तुमची शंका नक्कीच निरसन झाली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.